हॅलो नमस्कार 90.4 ग्रीन एफएम सुनो ग्रीन रहो एवर ग्रीन वरती सध्या मी प्रतीक आहे आणि रोज 5 ते 9 या वेळेमध्ये आपण भेटत असतो आणि आज आपण व्हिज्युअली सुद्धा भेटतोय. फक्त तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, आपल्या ग्रीन एफएमचं युट्यूब चॅनल जे आहे 90.4 ग्रीन एफएम सांगली हे तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे आहे. आपल्याला माहिती की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. शेतीविषयी भरपूर काम आपल्या देशामध्ये केलं जातं, आपण बऱ्याचशाच गोष्टी एक्सपोर्ट करतो शेतीविषयी. सो तुम्हाला माहिती का की भारताशिवाय इस्रायल हा देश सुद्धा शेतीमध्ये कमी नाही बरं का. म्हणजे त्यांच्या ठिकाणी पाण्याची कमतरता असून सुद्धा तर ती भरपूर चांगल्या प्रकारे प्रयोग करतात आणि भरपूर शेती पिकवतात. पण एक युनिक गोष्ट म्हणजे इस्रायलमध्ये व्हर्टिकल फार्मिंग सुद्धा केलं जातं. म्हणजेच आपण खेडेगावांमध्ये बघतोय की भिंतीवरती शेणाच्या गोवऱ्या असतात, तर त्याप्रमाणे ते लोक भिंतीवरती शेती करतात. क्या बात आहे, म्हणजे एक युनिक गोष्ट आहे. आणि भिंतीवरती शेती केली जाते म्हणजे काय करतात की एका वेगवेगळे युनिट्समध्ये ती रोपं लावली जातात आणि त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त रोपं लावल्यानंतर त्याचा मेंटेनन्स वगैरे या सगळ्या गोष्टी एकदम व्हर्टिकल लेवलला होत असतात. त्यामुळे एक युनिक आणि भन्नाट कल्पना आहे त्यांची. आणि इस्रायल बरोबर चायना असेल, अमेरिका असेल, युरोप असेल, तर या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे व्हर्टिकल फार्मिंग केलं जातं. तर यामुळे फायदा असा होतो की ध्वनी प्रदूषण आहे तर ते कमी होतं आणि त्याचबरोबर जे टेम्परेचर आहे तर ते सुद्धा मेंटेन राहतं. त्यामुळे असा प्रयोग आपल्या भारतामध्ये करायला हरकत नाहीये. पण त्यांच्यापूर्वी आपल्या भारतामध्ये सुद्धा पहिल्यांदा भिंतीवरती गोवऱ्या लावून याची सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. पण प्रॉपर व्हर्टिकल फार्मिंग हे आपल्या देशामध्ये सध्या तरी होत नाहीये, पण लवकरच होईल आणि त्याचा फायदा सुद्धा नक्कीच आपल्याला होईल. ऐकत राहा 90.4 ग्रीन एफएम, ग्रीन रहो एव्हरग्रीन.